नितेश राणेंची सिंधुदुर्गात ताकद वाढत असल्याने त्यांना अडकवलं जातंय अशी प्रतिक्रिया प्रसाद लाड यांनी दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर 10 दिवसाचा कालावधी असतानाही सरकारने दबाव तंत्र वापरलं. सरकारचा हा प्रयत्न सुप्रीम कोर्टाचा अवमान असल्याचं वक्तव्य प्रसाद लाड यांनी केलंय. पोलीस बळाचा वापर करून नितेश राणेंना अटकवण्याचा जो प्रयत्न केला हा सरकारी ताकदीचा नमुना पुन्हा एकदा जनतेसमोर आला. आणि काल देखील मी टीव्ही चॅनलच्या माध्यमातून हेच सांगितलं की सरकारी यंत्रणेचा दबाव पोलिसांवर न्यायव्यवस्थेवर सातत्याने करायचा प्रयत्न हा या सर्व सरकार महाविकास आघाडी करून होतोय आणि सिंधुदुर्गमध्ये नितेश राणेला अटकवण्याचा प्रयत्न केला जातो. माझ्या मते हा जो प्रयत्न आहे हा सुप्रीम कोर्टाचा अवमान आहे आणि अवमानाच्या विरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात दाद देखील मागू आणि मुंबई हायकोर्टात देखील नितेश राणेच्या रिटसर अर्जासाठी उद्या आम्ही परवानगी घेऊ. नितेश राणे प्रकरणावर खासदार विनायक राऊतांची प्रतिक्रिया पाहूया. खरं म्हणजे न्यायालयीन प्रक्रिया आहे, फार मला त्याच्यावर काही बोलायचं नाही, पण एक मात्र नक्कीच नारायण राणे यांना आता कळून चुकलं असेल की आपल्या देशातला कायदा हा किती सक्षम आहे, कायद्याचे हात किती दूरवर पोचलेले आहेत हे आता त्यांना कळून चुकलं असेल. त्यांच्या राजवटीमध्ये अशा अनेक गुन्हे करायचे आणि त्याच्यातून पळून जायचं हा आजपर्यंतचा त्यांचा जो इतिहास होता, परंतु आता खऱ्या अर्थाने कायद्याने त्यांना कायदा सांगितलं मी किती सक्षम आहे तो.